आपला प्रत्येकच वाढदिवस भन्नाट व्हावा असं सगळ्यांचीच इच्छा असते आणि तो लक्षात देखील राहावा असंही सगळ्यांना वाटत असतं. मात्र जर 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं वर्ल्ड रेकॉर्ड रचता आला तर? हाच विचार केलाय पुण्याच्या आशिष कसोदेकरांनी. त्यांचा हा प्लॅन काय होता हे जर तुम्ही ऐकलंय तर तुम्हालाही दमछाक होईल. 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 50 दिवस 50 मॅरेथॉन पळायचा आणि वर्ल्ड रेकॉर्ड करायचा प्लॅन त्यांनी आखला होता. मात्र वर्ल्ड रेकॉर्ड 59 दिवसांचा होता, त्यामुळे त्यांनी प्लॅन चेंज केला आणि 60 दिवसात 60 मॅरेथॉन पळायचा निर्णय घेतला. आणि स्वतःच्याच वाढदिवसानिमित्त 60 दिवसात 60 मॅरेथॉन पळून त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःला गिफ्ट केला. पहिल्यापासूनच वेगळ्या गोष्टी करायची आवड असल्यामुळे मी नेहमी अशा स्पेशल डेट सेलिब्रेट करत आलो. 11-11-11, 12-12-12, 11-12-13 अशा डेज सेलिब्रेट करत आलो. आणि म्हणूनच असा विचार आला की आता आपला 50वा वाढदिवस आहे, तो पण कशा पद्धतीने सेलिब्रेट करायचा. म्हणून मग मी विचार केला की पण 50 दिवस 50 मॅरेथॉन सेलिब्रेट करू, त्या मॅरेथॉन करू आणि आपण आपला बड्डे सेलिब्रेट करू. तर आयडिया होती की त्या 50 दिवसामध्ये सगळे जे आपले मित्रमंडळी आहेत, फॅमिली मेंबर्स आहे, जे कोणी लोक असोसिएट आहेत 50 वर्ष, त्यांना इन्व्हाइट करू तिथे आणि तो मग बड्डे सेलिब्रेट करू. म्हणून ही आयडिया डोक्यात आली की आपण अशा पद्धतीने करू. ते करत असताना असा विचार आला की 50 करतो तर 59 दिवसाचा गिनीज रेकॉर्ड आहे, तर मग आपण 60 दिवस का नाही करायचा. आणि मग गिनीज रेकॉर्ड कशासाठी, तर रेकॉर्ड करताना कम्युनिटी बिल्ड करायला खूप छान होतं, कारण लोक खूप इन्व्हॉल्व होतात. जेव्हा एखादा तुम्हाला कोणी रेकॉर्ड करत असतो तेव्हा कम्युनिटी बिल्ड करायला खूप छान गोष्टी होतात. आणि म्हणून मग आम्ही रेकॉर्ड करायचं ठरवलं आणि तसंच झालं. म्हणजे जेव्हा हे युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा चालू झालं तेव्हा ज्या पद्धतीने लोक तिथे आली, म्हणजे मित्रमंडळी तर होतीच पण ज्या पद्धतीने लोक आली, तिथे लहान मुलं आली, सिनियर सिटीजन आले, आम्ही विजय दिवस सेलिब्रेट केला, आम्ही किसान दिवस सेलिब्रेट केला, नंतर तिथे आई मुलगी एकत्र आले, लखनौवरनं रनर आले, व्हीलचेअरवरती एकाने 42 किलोमीटर, तर या सगळ्या गोष्टी तिथे खूप छान पद्धतीने चालू होत्या. आणि त्यामुळे मी रेकॉर्डकडे कधी बघतच नव्हतो, कारण रेकॉर्डकडे बघितलं तर स्ट्रेस वाढणार होता. म्हणून मी प्रत्येक दिवस जसा येतो तसा बघत होतो आणि त्या पद्धतीने हे 61 दिवस सेलिब्रेट केले. आशिष लेह लडाखला गेले, मात्र बाईक रायडिंगला नाही तर मॅरेथॉन पळायला. तिथे अल्ट्रा मॅरेथॉन नावाची स्पर्धा होते. कमी प्राणवायू आणि उंचावर धावणं, त्यात स्वतःला जपणं, या सगळ्या आव्हानांना ते धीरानं सामोरं गेले. त्यानंतर 333-555 किलोमीटर अशा मोठ्या मॅरेथॉनची त्यांनी निवड केली होती. आणि मी म्हटलं नाही, मी एवढा इंडियात इथे आलो आहे आणि मला हे रेस संपवायची आहे, मी त्याच्यासाठी आलो आहे. तर त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला की अरे मग डिस्कशन कशा, हा एकच शब्द होता. आणि मग मला एकदम सरळ वाटलं की अरे हो मग डिस्कशन कशा आलं, मी कशासाठी आलो. आणि ते म्हटले की अरे तुझे मित्र तू त्यांना परमनंट सोडणार नाही, तुला तुझं ध्येय आहे की तुला रेस कम्प्लीट करायची आहे, तर तू काय परमनंट त्यांच्याबरोबर नाही आहे, तुला टार्गेट तुला अचीव करायचं आहे. त्या एका शब्दानंतर माझ्या शोल्डर असे आले आणि जेव्हा माझे मित्र परत होते नंतर मी म्हटलं की अरे मी चाललो आहे, माझ्याबरोबर कोण येत आहे का. तर हे पॉझिटिव्ह गोष्ट त्या शिशू त्या पॉईंटला मी तिथून बाहेर पडलो होतो. मी जो रेस सोडणार होतो तो मी पॉझिटिव्ह अप्रोच पण तिथं बाहेर पडलो. मी शक्ती नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये 333 करत असताना 222 किलोमीटर कम्प्लीट करून मी गेस्ट हाऊसमध्ये पोहोचलो. पायाला ब्लिस्टर्स होते, कम्प्लीट वाट लागली, झोप येत होती, काय करावं पुढे कळत नव्हतं, सगळं सिच्युएशन एकदमच टेन्शनवाली सिच्युएशन होती. आणि त्यावेळेस फोन लागत होता आणि फोन भाऊनी फोन केला आईला आणि त्यांचं बोलण्यात आलं होतं. आणि आईची रिॲक्शन होती की अरे कसा आहेस, आणि ती म्हटलं अरे आशिषी बोलायचं आहे मला. मी फोन घेतला, तिला म्हटलं की आता 222 झालेत, आता शेवटचे 100 आले आहेत. ती म्हटलं अरे मग काय प्रॉब्लेम आहे, तू तर 100 दर महिन्यालाच करतोस, किती सोपं टार्गेट आहे. आणि त्याच्याने मला वाटलं की अरे किती सोपं आहे, आता शेवटचे 100 तर राहिले. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या पटकन आपल्याला पुश देऊन जातात. अमेरिकेत एक बॅड वॉटर नावाची फूट रेस होते, त्यात 50 डिग्री तापमानात 217 किलोमीटर धावायचं असतं. ही जगातली सगळ्यात कठीण फूट रेस मानली जाते. त्यातही त्यांनी सहभाग घेतला होता. ते म्हणतात ना, पुणेकरांचा नाद करायचा नाही. आणि जर तुम्हाला कुठलाही पुणेकरांचा नाद करायचा असेल तर असा काहीसा भन्नाट पुणेकर तुम्ही नक्कीच निवडू शकता.